मसाला? नहीं नहीं कहीं नहीं। हाथ पुढे कर, हाथ पुढे कर। तरी नाही अहो आई काय म्हणतील? आई समोर घालायला सांगतच नाहीये तुला मी। मैदवे उद्या आपण आपल्या एका नवीन फार्म हाऊसची जागा बघायला जातोय, आपण दोघच। हे उद्या रात्रीसाठी उद्याच, उद्या बघू। बरं झालं तू घरी आलीस ते। अगं आधीच सांगितलं असतंस ना, आता मी तुला घ्यायलाच आले असते। अगं नाही, माझं तसं काही ठरलंच नव्हतं, तुम्हाला भेटावं असं वाटलं म्हणून आले। यार तू आलीस मला असलं भारी वाटतंय ते का। ए मी पटकन दीला फोन करून सांगते। अगं तिला माहितीये मी इकडे येणार आहे। बरं पण आता आलीयस तर 4-6 दिवस इथेच राहायचं? नाही मावशी, नाही जमणार। कारण का नाही राहणार आहेस तू? तसही मला दी गेल्यापासून खूप बोर होत आहे, आता तू आली असता आपण खूप मजा करूयात ना। आय नो मधुरा, पण काय आहे ना, मी माझी सोय ते गेस्ट हाऊस आहे ना। अगं त्यात काय, एक कॉल केला ना की सगळं ठीक होत। राहना प्लीज प्लीज। आणि तिथेही एकटीच राहणार आहेस ना, त्यापेक्षा इथेच राहना। नाही नको मावशी, उगीच तुम्हाला इकडे। ते काही नाही, इथेच थांब, मी जेवणाचं बघते। फायनल आता ठरलं तू इथेच राहायचं, अँड दिस इज माय ऑर्डर। ओके ओके फाईन, पण माझी एक अट। अट? काय? तू मला तुझ्या ताईच्या सगळ्या सिक्रेट सांगायच्या, तरच मी इथे राहीन। त्यात काय एवढं मोठं? ओके चल मला रूम दाखव तुझी। ए हा चल, ते मी तिकडे। चल कोरडे करून झाले। घरातली कामं झाली का सगळी? हो असं का विचारता तुम्ही? नाही तुझं असतं ना काहीतरी, आईंना गोळ्याच द्यायचे, नोकरांना उद्यासाठी सूचनाच द्यायचे, कोणतरी जेवायचं राहिलंय असेल मग काहीतरी। नाही नाही सगळी कामं झाली आहेत, काहीच नाही राहिलं। मंजुरीची सगळी कामं झालेली आहेत। अरे वा, हे कुठून काढलं? स्वतःहून आला हा माझ्याकडे पळत पळत। ओ अच्छा, याला चालता येतं तर, मला नव्हतं माहिती। याला नुसतं पळता येत नाही, याला बोलता येत। हो मग हा फक्त तुमच्याशीच बोलतो का? जो याचं म्हणणं ऐकून घेतो त्याच्याशी तो बोलतो। तो म्हणतो की मंजिरीला आजकाल आमच्यासाठी वेळच नाहीये।
बर आणि काय सांगतो? म्हणजे तो बरच काही सांगत होता मला की काय सांगत होता? हेच की तू माझा राग कसा काढलास ह्याच्यावर, त्याला कसं कसं कुठे कुठे मारलंस, त्याचे कान कसे ओढलेस. अजिबात नाही, हा राग काढण्यासाठी थोडाच आहे. मग कशासाठी? मी नाही सांगणार. आता मला त्याचा राग येतोय. का? मी तुझ्या समोर असताना हा तुझ्या इतके जवळ. बस सांग, काय केलं आज दिवसभरात? आज काय नाही. सकाळी 11 वाजता आईचा फोन आला. आम्ही काय एक 11:30 वगैरे बोललो असू. त्यानंतर मग मी प्रियाला सोडायला गेले. प्रियाला सोडून मी बरोबर 21 मिनिटांनी घरी आले. आणि मग दिवसभर काय नाही, घरीच होते. हा, तुमचा 1 वाजता फोन आला तेव्हा आपण 2:32 बोललो असू बहुधा. काय आहे सगळं? मी तुझ्याकडे कुठला हिशोब, कुठला पुरावा मागितलाय का? अहो तसं नाही, मी दिवसभर काय काय केलं हे सांगत होते फक्त, बाकी काय नाही. कारण काय ना, जिथे विश्वास नसतो तिथेच पुराव्यांची गरज भासते. आणि मग विश्वासापेक्षा हे साक्षी पुरावेच मोठे व्हायला लागतात. हे मशीन हाच मोठा पुरावा आहे आपल्या नात्यात. नवरा बायकोचं नातं विश्वासावर उभं असायला हवं की या पुराव्यांवर? आजच्या नंतर हा फोन तुझ्या आणि माझ्या मध्ये पुन्हा कधीही येणार नाही. प्रॉमिस. इथपर्यंत येऊन रिकाम्या हाताने नाही जाऊ शकत मी. अगं काही हवंय का? छे ग, हे बघ ना, मंजिरीचा फोटो किती छान दिसते ना. हो मधुरा, तू मला सांगणार होतीस ना ताईचं सिक्रेट? ताई बद्दल? हा म्हणजे मला सांग ना, ती कशी होती लहानपणी कॉलेजमध्ये? अग कशी होती म्हणजे ताई ना कॉलेज बंक करून पिक्चर्सला जायची. कोणाबरोबर? कोणाबरोबर म्हणजे कॉलेजचा ग्रुप होता तिचा, खूप मोठा ग्रुप होता अगं, खूप सारे फ्रेंड्स होते ताईचे. ती तर जान होती अगं कॉलेजची, मला कधीच नाही घ्यायची ती तिच्या ग्रुप मध्ये. आणि आशिषचं काय? आशिष? अगं एवढं दचकायला काय झालं? ताईनी सगळं सांगितलंय मला. ताईने सांगितलं? हो मधुरा, तुला माहितीये का
आता तुझी ताई सगळ्या सिक्रेट्स माझ्या बरोबर शेअर करते आणि तिने मला आशिष बद्दल सगळं सांगितलंय. खरंच आय स्वेअर. अगं तो आशिष आहे ना, तो ताईचा मित्र होता ग फक्त. पण आम्हाला उगाच असं वाटायचं की ताईचं आणि त्या आशिषचं अफेअर आहे म्हणून. म्हणजे तसं काही कारण नव्हतं, पण उगाच असं वाटायचं. मग काय झालं? मग राडा झाला माहितीये. अगं ताईचं लग्न ठरलंय म्हटल्यावर त्याने ना लगेच ताईला येऊन प्रपोजच केलं ग. हो मग? पण आमच्या ताईच्या मनात काही तसं नव्हतंच ना, त्यामुळे तिने त्याला तसं स्पष्टच सांगितलं. संपलं सगळं. मग काय झालं काय? अग त्यानंतर घरी सॉलिड राडा झाला. ताईने नाही सांगितलं ना तर तो आशिष ताईने नकार दिल्यावर तो सरळ बाबांकडेच गेला आणि त्याने बाबांना काहीही उलट सुलट सांगितलं. एवढंच नाही, त्याने सरळ बाबांकडे ताईचा हातच मागितला. बाबांनी काय केलं? असले भडकले बाबा, ऑलमोस्ट भूकंप. पण बाबांना अजूनही असं वाटत की ताईचं आणि आशिषचं अफेअर आहे म्हणून. अच्छा, म्हणजे म्हणून सत्यजित आणि मंजिरीचं लग्न असं घाईघाईत उरकलं 3 दिवसात वगैरे, हो ना? अगं नाही, असं अजिबात नाही. अगं ताई, खरंच नाही. अच्छा मधुरा, अजून सांग ना मला सिक्रेट. अगं ताई, मला ना खूप झोप होते. अगं मी झोपू का? हां प्लीज, गुड नाईट. ताई, अगं ताईचं लग्न काही त्या कारणासाठी 3 दिवसाच्या आत नाही का झालं? ऍक्च्युली ना तिच्या पत्रिकेतच प्रॉब्लेम होता अगं, म्हणून लवकर करावं लागलं लग्न. आय स्वेअर. स्वेअर. ओके, गुड नाईट. गुड नाईट. साधा फोन नाही लागला म्हणून जर एवढं मोठं वादळ येऊ शकतं, तर मंजिरीचं लग्न आधीच अफेअर समजल्यावर काय होईल? मज्जा येईल, मज्जा. सत्यजित मंजिरीला धक्के मारत घरातून बाहेर काढणार आहे आणि मग मी त्या घरात राज्य करणार. वा, इकडे आल्याचं पुण्य पदरात पडलं. वा मधुरा, तुला माहित नाही तू माझं आयुष्य सार्थकी लावलंस. एवढी मोठी गोष्ट अशी सहज दिलीस मला. आणि ती गोष्ट जर आता सत्यजितच्या कानावर गेली तर साधा फोन नाही लागला म्हणून जर एवढं मोठं वादळ येऊ शकतं, तर मंजिरीचं लग्न आधीच अफेअर समजल्यावर काय होईल?
मज्जा येईल मज्जा. सत्यजीत मंजिरीला धक्के मारत घरातून बाहेर काढणार आहे. आणि मग मी त्या घरात राज्य करणार. सत्यजीत फक्त माझा आणि माझाच होणार. पण सत्यजीतला जर मी हे सगळं सांगितलं तर तो विश्वास नाही ठेवणार माझ्यावर. काहीतरी करायला हवं. त्याला दुसऱ्या कोणाकडून तरी हे कळायला हवं. कोणाकडून? येस, आशिष. तो सत्यजीतच्या समोर यायला हवा आणि तो सगळं सांगायलाही तयार व्हायला हवा. आशिष आशिष कुठे सापडणार हा? आशिष शिवाय दुसऱ्या कोणाचाही असू शकत नाही. आता कुठे शोधू आणि कसा सापडणार हा? नाही, पण काहीही करून त्याला शोधावंच लागेल. आशिष सापडायलाच हवा. हा अल्बम कोणाचा आहे? अल्बम अल्बम नाही बघायचा. नाही 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 नाही, आता तो मला बघायचाच आहे. नाही 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 नाही, मला बघू दे. नाही मंजिरी मुदळकर पाळण्यात. आता मी हा पूर्ण अल्बम बघणार आहे. नुसतं अंगाला लावून बघण्यापेक्षा जर घालून दाखवलं असत तर आवडेल. चला काहीतरीच काय, मला खूप काम. मला खूप काम आहेत. मला पॅकिंग करायचं आहे, मला अमुक करायचंय, मला तमुक करायचंय. सगळं पाठ झालंय मला आता. अशीच हसत राहा. हो, आणि मग बॅग कोण पॅक करणार? मी? तुम्ही? हो हो हो. नाही नाही, आता तुझं सगळं पॅकिंग मी करणार. म्हणजे नको. बाहेर लोकांनी बघितलं ना तर म्हणतील स्वतः सत्यजीत मुधोळकर बायकोसाठी पॅकिंग करत होते. काही नको. मग माझी बायको आहे, माझी स्वतःची बायको आहे. मी तिची बॅग पॅक करेन, तिला बॅगेत पॅक करेन आणि ती बॅग माझ्या डोक्यावर वाहून घेऊन जाईन. लोकांना काय? वा छान. पण तरीही नको, मी सगळं करते, तुम्ही फक्त बसा. ठीक आहे, बघितलं. हे असं असतं तुम्हा बायकांचं. नवरा स्वतः म्हणतोय मदत करतो तरी आता तुम्हाला नको. बोल, तुला काय पाहिजे इथलं? अहो, मी करते म्हटलं ना, राहू द्या. घ्या, आमच्या कला गुणांना काय वावच नाही इथे. हा अल्बम कोणाचा आहे? अल्बम अल्बम नाही बघायचा. नाही नाही नाही, आता तो मला बघायचाच आहे. नाही 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 नाही, मला बघू दे. मंजिरी मुदळकर पाळण्यात. आता मी हा पूर्ण अल्बम बघणार आहे. मंजिरी, हे चीटिंग आहे. आई, तू हिला सांग हे काय करते. अहो, काय करता तुम्ही? सगळं पसारा करून ठेवला ना. द्या ते अल्बम, आता बघायचा नाही. आणि मला आवरू द्या बरं, नाहीतर उशीर झाला ना तर मला एकटीला इथे सोडून निघून जाल. ठीक आहे, तू आवर, मी बसतोय गपचूप देवासारखा. अरे मंजिरी मुधोळकर
पापा. चल आवडलं ना? हो. नाश्ता तयार आहे. नाही नको, मी निघते. अग आत्ता लगेच? हो मावशी, आधीच खूप उशीर झाला, आता घाई करायला हवी.